मित्रांनो, मनधागा धागा जोडते नव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आता दारू पिऊन हा घरी आलेला असतो. घरात असणारी ख्रिसमसची सर्व तयारी पाहून विचारतो, हे कुणी आणलं आता हे ख्रिसमस ट्री वगैरे? तेवढ्यातच आत्या तेथे येते आणि म्हणते, तो दाढीवाला नाही का, त्यानेच हे सर्व केलंय. त्यावरती मनोज आता खूपच चिडतो. आत्याला समजतं की तो तर दारू पिऊन आलाय. त्यावरती आता आत्या रागातच विचारते, तू दारू पिऊन आलास का रे म्हण्या? त्यावरती आता मनोज म्हणतो, नाही, ते ऑफिसमध्ये जरा पार्टी होती ना ख्रिसमसची म्हणून थोडी. त्यावरती आता लीना तेथे येते आणि म्हणते, अहो तुम्ही कधी आलात? तेव्हा मनोज काहीही बोलत नाही. आत्या आता रागातच म्हणते, काय गं, तुला काही समजतं की नाही? बघ, तुझा हा मनोज हा दारू पिऊन आलाय, त्या आनंदीने बघ त्या दाढीवाल्याला कसं मुठीत ठेवलंय. तेव्हा लीनाला आता खूपच वाईट वाटतं. दुसरीकडे शलाका आणि केदार हे गप्पा मारत असतात. त्यावरती केदार म्हणतो, शलाका बरं झालं तू माझं छान काम केलंस. शलाका म्हणते, आता काका 4-5 तास झोपणार उठणारच नाहीत. तेव्हा दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. शलाका म्हणते, अरे तुझ्या नादात मी अर्णवला आणायची विसरली की, आता तिकडे जायला हवं, कळतं की नाही काही? तेवढ्यातच अर्णव धावत तेथे येतो आणि मम्मा मी आलो असं म्हणतो. तेव्हा तू एकटाच कसा आला बाळा, तुला तर मी घ्यायला सुद्धा आले नव्हते. त्यावरती अर्णव म्हणतो, अगं मम्मा मला कविता मामीने आणलं. तेव्हा कविता? असं म्हणून आता शलाका पुढे पाहते तर कविता तेथे आलेली असते. त्या शलाकाला म्हणते की, काय गं, तुला तुझ्या मुलाची काळजी घेता येते की नाही? तेव्हा तू मला सांगणारी कोण? असं रागातच आता कविताला ती म्हणते, तुझा आणि आमच्या घरच्यांचा सर्व संबंध आता संपला आहे. तेव्हा ती म्हणते, ते महत्त्वाचं नाही आहे, तुला मुलाची काळजी घेता येते की नाही हे अगोदर सांग. आता अर्णवला शलाका पटकन तेथून जायला सांगते. कवितावर रोबाब दाखवत ती स्वतःचा हक्क गाजवत असते. त्यावरती कविता म्हणते, अगं मला माहिती आहे तू आणि तुझी आई कशी आहे ती. तेव्हा माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही हां. शलाका चुटकी वाजवूनच तिला म्हणते. तेवढ्यातच तेथे आता अरविंद येतात. तेव्हा ते म्हणतात, अगं तू कोण आहेस आणि इथे काय चाललंय, शांत बस जरा. तेव्हा शलाका आता म्हणते, पहा ना आपल्या घरात घुसली आहे ही, अगं जा की तू आता वहिनी. असं म्हणून ती आता कविताला जायला सांगते. त्यावरती कविता म्हणते, नमस्कार बाबा, अहो मी आदर्शची बायको. तेव्हा आदर्श असं म्हणून आता अरविंद हे विचार करू लागतात. मग त्यानंतर आता आदर्शची बायको आहे का तू? असं रागातच शलाका म्हणते. कविता जरा घाबरते आणि म्हणते, हो मी बायको होते अगोदर. तेव्हा अधूनमधून तू नक्की येत जा असं अरविंद म्हणतात आणि तिला कॉफी प्यायला देतात. तेव्हा ही कॉफी स्ट्रॉंग आहे, तू वहिनीला देऊ नकोस असं आता शलाका म्हणते. त्यावरती केदार देखील आता कविताला ती कॉफी पिऊ देत नाही. कविता पटकन आता अरविंदाच्या हातातून ती कॉफी घेत म्हणते, बाबा दा अशीच स्ट्रॉंग कॉफी आवडते. असं म्हणून ती आता ती कॉफी पिऊ लागते. त्यावरती आता शलाका आणि केदार हे दोघेही खूपच घाबरतात. ते म्हणतात की आता वाट लागली. त्यानंतर आता अरविंद रूममध्ये जातात तर आता कविता बाहेर चाललेली असते. अचानक ती दारामध्ये चक्कर येऊन पडते कारण त्या कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या असतात. आता शलाका आणि केदार हे दोघेही खूपच घाबरतात आणि तिला रूममध्ये घेऊन जाण्याचं ठरवतात कारण सुधा व वृंदाने पाहिल्यावर खूप मोठा घोळ होईल आणि दोघांच्याच हा अंगलट प्लॅन येईल. या विचाराने दोघेही आता रूममध्ये घेऊन जात असतात. इकडे आनंदी सार्थकला विचारते, अहो हे तुम्ही काय केलं सर्वांसाठी, तुम्ही एवढी तयारी केली? सार्थक म्हणतो, हो सॅंटा क्लॉज पण येणार आहे, तुम्ही पटकन चला. त्यावरती आनंदी म्हणते, कुठे जायचंय? तो म्हणतो, बाहेर यायचंय सर्वांनी. असं म्हणून आता सार्थक हा बाहेर जातो तर सानू म्हणते, आजी आत्या तू पण चल ना ग बाहेर. तेव्हा ते सॅंटा का फॅन्टा, मला यायचं नाही बाहेर. असं म्हणून आत्याही रागातच आतमध्ये जाते. आता आनंदी सर्वांना बाहेर घेऊन येते. अण्णा लीना आई त्याचबरोबर सानू देखील तिच्या बरोबर असतात. तेवढ्यातच समोरून सार्थक हा स्वतः सॅंटा बनून तेथे येतो. तेथे आल्यानंतर आता तो सर्वांना गिफ्ट देतो. त्या मराठीतून बोलत असतो. तेव्हा मालती म्हणते, बापरे हा सॅंटा क्लॉज तर मराठीतून बोलतोय. त्यावरती सार्थक आता प्रत्येकाला गिफ्ट देत इंग्लिशमध्ये बोलू लागतो. सानूला खूपच आनंद होतो. मग त्यानंतर ती म्हणते, चला ना आपण घरात जाऊया, आता सॅंटा क्लॉजने आपल्याला गिफ्ट दिलं ना, काय गिफ्ट आहे हे पाहूयात आपण. असं म्हणून सर्वजण आतमध्ये जातात. आनंदी पटकन आता मागे येते आणि सार्थकला विचारते, काय मग झाली का तुमची दाढी? सार्थक आता लाजतो आणि म्हणतो, हो निघाली निघाली. आनंदी म्हणते, सर्वांना गिफ्ट देणार आहे या सॅंटा क्लॉजला माझ्याकडून एक छोटीशी गिफ्ट. ती त्याला एक छान असं टी शर्ट गिफ्ट देते. तेव्हा सार्थक म्हणतो, या सॅंटाला तर आनंदीकडून गिफ्ट मिळालं परंतु आनंदीच्या नवऱ्याला आनंदीकडून कधी मिळणार गिफ्ट? आनंदी विचारते, काय म्हणालात? सार्थक आता तिच्याकडे पाहून हसतो. आत्या आता त्या दोघांकडे पाहतच राहते. ते शलाका आणि केदार रूममध्ये येतात. कविता आता गाढ झोपलेली असते कारण तिने झोपेच्या गोळ्या
गोळ्या घेतलेल्या असतात. तेव्हा आता हिचं नक्की काय करायचं शलाका विचारू लागते. आई आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावरती केदार म्हणतो, अगं ते ठीक आहे, परंतु हिला आपण बाहेर नेऊन टाकायचं का तिकडे? त्यावरती आता शलाका म्हणते, आदर्श दादाने जर पाहिलं ना तर आपली पूर्णपणे वाट लागणार, तुला काही कळतं की नाही? तेवढ्यातच शलाका शलाका करत तेथे रुंदा येते आणि तिला दार उघडायला सांगते. तेव्हा आता केदार आणि शलाका दोघेही खूपच घाबरतात. दोघेही काहीतरी आयडिया करतात तर शलाका पटकन दार उघडते. नंतर रुंदा विचारते, काय गं एवढा वेळ का लागला दार उघडायला? शलाका म्हणते, अगं आई केदारचं डोकं दुखत होतं ना, म्हणून म्हटलं की त्याने गोळी घेतली आहे, त्याला झोपू देत थोडा वेळ. मग तू आता कुणाबरोबर बोलत होती असं रुंदा विचारते. शलाका जरा घाबरते आणि म्हणते की अगं मी कुणाबरोबर कशी बोलेल, इथे केदार झोपला आहे, तू जा बरं पाहू. केदार तेथेच पाठीमागे आता लपलेला असतो. तेव्हा रुंदा म्हणते, बरं ठीक आहे आता झोपून घ्या. तेथून गेल्यानंतर शलाका मोकळा श्वास घेते. दुसरीकडे सानू आता सार्थकने आणलेलं गिफ्ट पाहत असते. त्यामध्ये किचन सेट असतो. तेव्हा ती ते खेळत असते. तेवढ्यातच तेथे मनोज येतो आणि तिला विचारतो, तुला कुणी दिलंय हे? ती म्हणते, मला हे गिफ्ट सॅंटाने दिलंय. तेव्हा तुझा सॅंटा कोण आहे हे मला माहीत आहे, हे अजिबात तू खेळायचं नाही असं म्हणून तो तिच्याकडून ते गिफ्ट हिसकावून घेतो आणि तिच्यावर खूप जोरात ओरडतो. त्यावरती लीना तेथे येते आणि म्हणते, अहो तुम्ही तिच्यावर असं का ओरडताय, ती लहान आहे ना? तेव्हा मनोज आता तिचं काही ऐकता सानूला म्हणतो, या गिफ्टसोबत तू अजिबात खेळायचं नाही आहे असं म्हणून तो आता ते गिफ्टच फेकून देतो. तेवढ्यातच ते आनंदी आणि सार्थक दोघेही येतात. त्यांच्या पायाजवळ जाऊन ते गिफ्ट पडतं. त्याला खूप वाईट वाटतं. त्यावरती सार्थक आता तिच्यासाठी घेतलेलं ते गिफ्ट उचलतो आणि मनोजकडे पाहतच राहतो. त्यावरती मनोज रागातच सार्थकजवळ जात त्याला विचारू लागतो, काय रे तू माझ्या मुलीला बिघडवतोस की काय? ही महागडी गिफ्ट देण्याची काय गरज होती तुला? तेव्हा सार्थक आता म्हणतो, ती लहान मुलगी आहे. आनंदी म्हणते, त्यात कुठे त्यांचं चुकलं रे? अरे तुला कळतं की नाही, लहान मुलांना असे सॅंटाने गिफ्ट दिलेले आवडतात, त्यांनी हेच केलंय. त्यावरती मनोज म्हणतो, त्याचं चुकलंच आहे, कारण याच्या आडून तो मला माझी गरिबी आणि त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय. असं म्हणून तो आता सार्थकला खूप बोलतो की तुझी श्रीमंती तुझ्याजवळ ठेव, दुसऱ्यांना दाखवण्याची काहीही गरज नाही. सार्थक म्हणतो, पैशांची मगरोरी कधीच दाखवायची नसते, तुमच्यासारखा असा मनाचा मोठेपणा दाखवायचा असतो. मनोजला आता राग येतो, तो सार्थकच्या अंगावर जणू धावूनच जातो आणि म्हणतो, काय म्हणालास तू? त्यावरती सार्थक म्हणतो, अहो मी पाहुण्यासारखा तुमच्या घरात राहतोय तुम्ही आणि मला राहून देताय, एवढा मोठेपणा तुमच्या मनाचा आहे, त्यामुळेच मी तुमचे आभार मानतो. त्यावरती मनोज रागातच म्हणतो, तुम्ही गोड बोलून मला भुलवू शकत नाही, दुसऱ्यांना भुलवू शकता, असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो. तर सानू आता तिचं ते गिफ्ट घेते आणि बाहेर खेळायला जाते. लीना आता हात जोडून सार्थकची माफी मागते. सार्थक म्हणतो, आपल्या फॅमिलीचा हा प्रॉब्लेम आहे ना, आपण मिळून सॉल्व्ह करूयात. तेव्हा आनंदीला सार्थकचा अभिमान वाटतो. ते रुंदा आपली एकटीच हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच सुद्धा तेथे तिला हळदीचं दूध प्यायला सांगते आणि म्हणते, डोकंही तुझं राहील आणि शांत झोपही येईल. त्यावरती आता तू एवढा कसला विचार करते असं ती विचारते. त्यावरती आता सुधाला ती सांगू लागते, मला असं वाटते राहून राहून की कविता इथे येऊन गेली. तेव्हा कविताचा काय संबंध इथे येण्याचा सुद्धा विचारू लागते. रुंदा म्हणते, अगं अर्णव म्हणाला की मामी आली होती आणि मग ती मला सोडून गेली इथे. त्यावरती शलाका माझ्यापासून नक्कीच काही ना काही लपवतीये असं मला वाटते, रुंदा म्हणते. त्यावरती सुधा म्हणते, अगं माझ्या आक्कूसारखी नाही आहे शलाका, शलाका तुझ्याबरोबर सर्व काही शेअर करते ना, पण अक्षूचं तसं नाही आहे, अक्षू आजकाल माझ्यापासून काहीतरी लपवती असं मला वाटतं, कारण की अक्षूमध्ये खूप बदल झाला आहे. तेव्हा आता रुंदा म्हणते, मी आता उद्या पाहणारच आहे नक्की शलाका माझ्यापासून काय लपवती. दुसरीकडे सार्थक हा एकटाच बाहेर बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे आनंदी येते आणि विचारते, काय झालं सॅंटाक्लॉजला कुणाची आठवण येते? एकदम शांत शांत तो म्हणतो की आईची आठवण येते. आनंदी म्हणते, सर्वांना आनंद देणाऱ्या सॅंटाक्लॉजला सुद्धा आईची आठवण येते. ती त्याच्याकडे पाहते. सार्थक म्हणतो की आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आनंदी म्हणते, तुम्ही सर्वांसाठी खूप छान असं गिफ्ट घेतलं, मला खूप छान वाटलं. दादा जे काही बोलला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. सार्थक म्हणतो, नाही तुम्ही माफी मागायची नाही, मी त्यांच्यासाठीच इथे आलोय ना. तेव्हा आनंदी म्हणते की मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं, ते तुम्हाला आवडलं का स्वेटर? पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच मला गिफ्ट देऊ शकताय. सार्थक म्हणतो, थँक्यू. आनंदी विचारते, का? सार्थक म्हणतो की तुम्ही आपलं मनापासून नातं मानताय, पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे. तेव्हा आनंदी आता लाजते.
सार्थक म्हणतो, त्या वर्षीची वाट पाहायची गरज नाही, मी तुमच्यासाठी खूप छान असं गिफ्ट आणलंय, असं म्हणून तो तिला सोन्याची चैन दाखवतो. त्यामध्ये हर्टशेपचं एक लॉकेट असतं, ते लॉकेट रिकामं असतं. आनंदी म्हणते, बापरे एवढ्या महागाचं गिफ्ट मी नाही घेऊ शकत. सार्थक म्हणतो, मग तुम्ही जे माझ्यासाठी स्वेटर आणलंय ना, ते सुद्धा मला नको आहे, असं म्हणून तो तिला देण्याचं ठरवतो. आनंदी म्हणते, सर प्लीज नको ना. सार्थककडून आता ती गिफ्ट घेते, पण सार्थक तिला म्हणतो की हे गिफ्ट आहे ना, त्यामध्ये लॉकेट आहे, लॉकेटमध्ये दोघांचे फोटो जेव्हा तुम्ही ठेवणार, ही चैन जेव्हा गळ्यात घालणार, तेव्हा मला समजेल की तुमच्या हृदयाचा एंट्री पास मला मिळालेला आहे. तेव्हा आनंदी सार्थक एकमेकांकडे पाहतच राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आत्या सार्थकला आता एक गोधडी शिवायला सांगते. सार्थक म्हणतो, मला कशी जमेल आता. त्यानंतर सार्थक हा गोधडी शिवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या हाताला स्वीट असते, त्यामधून रक्त येतं. तेव्हा ती आता पटकन तेथे जाते आणि त्याचं ते बोट तोंडात घेते. सार्थक आता तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब